भुजबळ साहेब हे लोकसभेतलं भाषण होतं पण विधानसभेत तुम्ही केलं पण हरकत नाही तुम्हाला तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माफी आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चित करू शकता पण याच्यामध्ये नाही नाही हां पांढरी दाढी आहे आणि ती पांढऱ्या दाढीचा आमच्याकडे फार सन्मान आहे पण भुजबळ साहेब आपला रोख हा नेमका कोणावर होता म्हणजे तो अजितदादांवर होता का याचं कारण सांगतो असं आहे की GST काउन्सिलच्या 47व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला याच्याकरता जी एक फिटमेंट कमिटी तयार केली होती त्या फिटमेंट कमिटीत कोण कोण होतं त्याच्यामध्ये राजस्थान म्हणजे काँग्रेसचं राज्य वेस्ट बेंगॉल म्हणजे ममता बॅनर्जींचं राज्य तमिळनाडू म्हणजे DMKचं राज्य बिहार म्हणजे नितीश कुमारांचं राज्य हां तर ते मग उत्तर प्रदेश म्हणजे भाजपचं राज्य कर्नाटक भाजपचं राज्य महाराष्ट्र म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरेजी यांच्या नेतृत्वामध्ये माननीय अजितदादांचं राज्य नाही त्याच्यानंतर ऐका असा या फिटमेंट कमिटीने हा निर्णय घेतला आणि तो घेण्याचं कारण काय होतं काही मिसकन्सेप्शन्स आपल्याकडे आहेत उदाहरणादाखल पहिल्यांदा फूड आर्टिकलवर आपण टॅक्सेस केला हे कन्सेप्ट मिसकन्सेप्शन आहे वॅट रेजिममध्ये देखील होतं फक्त वॅट रेजिममध्ये राज्यांना अधिकार होता आणि त्या अधिकाराचा वापर राज्य करायचे उदाहरणादाखल एकटं पंजाब वॅट रेजिममध्ये 2000 कोटी रुपये हे अन्नधान्यावर वॅट कमवायचं त्याच्यामुळे पहिल्यांदा लागले असं नाही आहे GST रेजिम आल्यानंतरही ब्रँडेडवर त्या ठिकाणी होतंच पण आपण नुसतं पॅकिंगच्या संदर्भात त्या ठिकाणी एक्झम्पशन दिलं होतं असं लक्षात आलं की चांगले चांगले जे ब्रँड्स आहेत या सगळ्यांनी यातनं पळवाट शोधून काढली आहे आणि त्या पळवाटीचा उपयोग करून ते GST भरत नाही आहेत म्हणजे जो कदाचित तांदूळ हा चांगल्या प्रतीचा हा 50 रुपयाला त्यांना मिळत असेल ते 150 रुपयाला विकतायत पण तरतुदींचा फायदा घेऊन वॅट मात्र त्याच्यावर GST मात्र त्याच्यावर भरत नाहीत आणि म्हणून या सगळ्या एम्पावर्ड कमिटीने या सगळ्या अर्थमंत्र्यांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेतला आणि फक्त ही पळवाट दूर केली आहे आजही कुणाला चिल्लर विकायचं असेल दूध विकायचं असेल दही विकायचं असेल तांदूळ विकायचा असेल तर त्याच्यावर कुठलाही GST आजही नाही आहे